शिवसेना नेते आणि त्यांचे नातेवाईक यांना केंद्रीय संस्थांकडून टार्गेट केले जाते अशी तक्रार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींकडे केली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राऊत यांनी पत्र लिहून ही तक्रार केली आहे. एवढंच नाही तर माजी रेल्वे मंत्र्यांप्रमाणे पुढील अनेक वर्ष तुरुंगात जाल अशी धमकी आपल्याला देण्यात आल्याचा दावाही या पत्रात राऊतांनी केलाय. आपल्या विरोधात साक्ष देण्यासाठी 28 जणांना ताब्यात घेऊन यंत्रणांकडून धमकावलं जात आहे असा आरोप राऊतांनी केलाय. या पत्रात संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय बघा. शिवसेना खासदार नेते केंद्रीय तपास यंत्रणांकडून टार्गेट त्यांना केलं जात आहे. शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर जाणीवपूर्वक टार्गेट करणं सुरू आहे. महिनाभरापूर्वी काही लोकांनी मला संपर्क करून महाराष्ट्र सरकार उलथवून टाकण्यासाठी मदत करण्यास सांगितलं. राज्यात मध्यावधी निवडणुका लागाव्या अशी स्थिती निर्माण करण्यास मला सांगितलं. यात सहभागी होण्यास मी नकार दिला त्यावर याची मला जबरी किंमत मोजावी लागू शकते अशी भीती घालण्यात आली. एका माजी रेल्वे मंत्र्याप्रमाणे माझी भविष्यातील अनेक वर्ष तुरुंगात जातील अशी धमकीही देण्यात आली. माझ्यासह राज्यातले दोन कॅबिनेट मंत्री आणि दोन मोठे नेते यांनाही PMLA कायद्यांतर्गत तुरुंगात टाकू अशी भीती घालण्यात आली. ईडीनं आतापर्यंत राज्यात 28 जणांना अवैधरित्या ताब्यात घेतलंय. त्यांना ईडीच्या ऑफिसमध्ये बोलावून माझ्या विरोधात साक्ष देण्यासाठी धमकावलं जात आहे असं संजय राऊतांनी या पत्रात म्हटलंय. तर यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. कर नाही तर त्याला डर कशाला असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना लगावलाय. बघूया भातखळकर काय म्हणतात. कालपर्यंत अर्वाच्य भाषेत घरेड्या भाषेत देशाच्या प्रधानमंत्र्यांपासून भारतीय जनता पार्टीच्या छोट्या कार्यकर्त्यावर टीका करणारे राऊत साहेब आता ईडीला सामोरे जा ना. कर नाही त्याला डर कसली. आणि त्याच्यामुळे आता राऊतांना सगळी लोकशाहीवर आठवायला लागलेली आहे. राऊत साहेब काळजी करू नकात. ईडी तुमची चौकशी करेल तर ती कायद्यानुसारच करेल. छत्रपतींचा विचार म्हणजे